भारतीय स्वातंत्र्याच्या 77व्या वर्धापन दिनाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून शुभेच्छा संदेश. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी अभिजित यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत सकाळी 9:05 हर्षोल्लासात त्यांनी ध्वजवंदन केले. यावेळी जिल्हावासियांना त्यांनी शुभेच्छा दिल्या, तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी अनेकांना पुरस्कार बहाल केले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज धुळे येथे ध्वजवंदन केले. तथापि स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर नांदेड जिल्ह्यातील तमाम नागरिकांना त्यांनी शुभेच्छा संदेश दिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामधील या सोहळ्याला आज ध्वजवंदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या समारंभास विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, महापालिका आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्यासह जिल्हा विभाग प्रमुख यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांची उपस्थिती होती. एबी न्यूज मराठीसाठी जिल्हा ब्युरोची पणंतोजी कालिदास, नांदेड.